आपल्या आजच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आजचा आपला क्लास आहे मॅथ्सचा, बरोबर? गणित विषयाचा आपला क्लास आहे आणि परीक्षेसाठी साठी अगदी थोडाच वेळ आपला बाकी आहे, जास्त दिवस आपल्याकडे नाहीयेत. तर आता आपले काही जे काही नेक्स्ट क्लास होणार आहेत किंवा ऑलरेडी जे क्लास झालेले आहेत त्या क्लासमध्ये आपण काय केले, तर प्रत्येक क्लासमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला परीक्षेमध्ये त्या त्या व्हिडिओ मधून कमीत कमी एक मार्क मिळावा असे आपण रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह व्हिडिओ असे आपण क्लास घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन ते व्हिडिओ पाहिलेले नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी ते सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे, ठीक आहे? आज जो चॅप्टर आपण घेणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे संख्या. आता संख्या म्हणजे काय? नंबर सगळ्यांनाच माहिती हो की नाही. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या यासारख्या विविध प्रकारच्या संख्या आपण आतापर्यंत भरपूर वेळेस वाचलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. आता संख्या म्हणजे काय आणि या संख्येमध्ये आपल्याला काय करायचे ते आज पाहणार आहोत. बघा, आपल्याला परीक्षेमध्ये एक क्वेश्चन येतो जो की संख्यांवरती डिपेंड असतो. आता संख्या म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, तर एका पर्टिक्युलर सिक्वेन्सनी आपल्याला एखाद्या संख्यांचा क्रम दिलेला जातो आणि एका ठिकाणी आपला क्वेश्चन मार्क दिला जातो, ठीक आहे? एका ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला जातो. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधून काढायचं असतं. आता हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे कसं बरं शोधून काढायचं, तर त्यासाठी आपल्याला गणितातल्या सर्व क्रिया माहीत असायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला पाढेपाठांतर पाहिजेत, स्क्वेअर, परत नंतर स्क्वेअर रूट, परत नंतर क्यूब, क्यूब रूट, आपल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, ठीक आहे? आता बघा, संख्यांमध्ये आज आपण काय करणार आहोत, तर आज याच गोष्टींची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. संख्यांमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना कोणत्या प्रकारे विचार करायचा आहे, नंबर्सला आपण टॅकल कसं करायचंय. एखादा नंबर जर आपला पर्टिक्युलर दिसला तर तो नंबर दिसल्यानंतर आपण काय माइंड मध्ये इमॅजिन करायचंय या सगळ्या गोष्टींवरती आज आपला क्लास होणार आहे, ठीक आहे? चला मग सगळेजण रेडी आहात का क्लास साठी? करूया स्टार्ट क्लास. माझा व्हॉइस आणि व्हिडिओ दोन्ही पण क्लिअर आहे का? क्लास स्टार्ट करूयात आजचा. चला चॅट बॉक्स मध्ये पटकन मला सांगायचंय, सगळेजण रेडी आहात? करूयात क्लास स्टार्ट. ओके चालेल, ठीक. बघा, आता या संख्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचंय, ठीक आहे? त्यासाठी आजचा पहिला क्वेश्चन घेऊयात आपण. 14, 19, 29, 40, 44, 52, 59 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. आता या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय हे आपल्याला शोधायचंय. आता हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर ह्या सर्व संख्या कोणत्या क्रमाने आलेल्या आहेत, दिलेल्या संख्यांमध्ये प्रत्येक संख्यांमध्ये कितीचा फरक आहे, किंवा दिलेल्या संख्या ह्या वर्ग संख्यामध्ये एखादी पर्टिक्युलर संख्या ऍड करून आलेल्या संख्या आहेत का, किंवा दिलेल्या संख्यांच्या पुढची संख्या ही त्याच्या दुप्पट आहे का, दुप्पटीपेक्षा एखाद्या पर्टिक्युलर संख्याने कमी आहे का, किंवा या दोन संख्यांचा गुणाकार करून पुढची संख्या मिळते का, यासारखे लहान लहान आणि स्मार्ट लॉजिक्स आपल्याला संख्या पाहिल्यानंतर अप्लाय करून पाहायचे असतात, ठीक आहे? तर फर्स्ट ऑप्शन आहे 75, सेकंड ऑप्शन आहे 67, थर्ड ऑप्शन आहे 70 आणि चौथा ऑप्शन आहे 73. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, संख्यांचं निरीक्षण करा आणि या क्वेश्चनच्या ठिकाणी आता कोणती संख्या येईल हे ऑप्शन पैकी मला सांगायचंय. चला क्वेश्चन ट्राय करा सर्वांनी. आता आपण परीक्षेच्या जवळ आलो, याचा अर्थ आपण सगळेच चॅप्टर आपण सोडवलेले आहेत असा याचा अर्थ होतो. बघूया आता आपण क्वेश्चन कोणा कोणा सॉल्व्ह करता येतो. ओके सर, चला बाकीचे. सर्वांनी आन्सर करायचं आहे. ओके, वेल डन. बघा, हा या संख्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात काय आलं, तर दिलेल्या सर्व संख्या या समसंख्या आहेत का किंवा विषम संख्या आहेत का, तर नाही, समसंख्या पण आहेत विषम संख्या पण आहेत. दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत का, तर नाही, दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या सुद्धा नाहीयेत. मग आता मी काय करणार, तर या संख्यानंतर मला या संख्या शोधताना या संख्येपासून मला या संख्येकडे जायचंय, तर काय करावं लागेल बघा. आता 14 पासून आपण 19 कडे गेलो तर कितना फरक असणार या संख्यामध्ये, जर आपण प्लस 5 केलं तर 19 येतं, बरोबर?
आणि 19 पासून 29 कडे जाताना बघा, प्लस 10 करा तुम्ही, कोणती संख्या मिळते, 29 संख्या मिळते. तसंच 29 पासून 40 या संख्येकडे जाताना किती ऍड करावे लागतील बघा, 29 पासून 40 कडे जायचे आपल्याला, किती ऍड करावे लागतील, प्लस 11 ऍड करावे लागतील, बरोबर. आता 40 पासून 44 कडे जाताना फक्त 4 ऍड करावे लागतील. मग या खालच्या डिफरन्स मध्ये काही सारखेपणा वाटतोय का? 5 नंतर 10, 10 नंतर 11, 11 नंतर 4, म्हणजे या नंबर्स मध्ये काहीच साम्य नाहीये. मग हे लॉजिक मी काय करेल, कॅन्सल करेल, पुढे सॉल्व्ह करणार नाही. फक्त 2 किंवा 3 संख्यांमध्ये एक सेम लॉजिक अप्लाय होतंय का पाहणार. जर झालं नाही तर ती ट्रिक मी काय करणार, कॅन्सल करणार आहे. ठीक आहे, आता बघा, मला या 2 संख्यांमध्ये नंबर दिसतायत 1 आणि 4. ठीक आहे, संख्यांमध्ये नंबर्स कोणते आहेत, 1 आणि 4. जर 1 आणि 4 या संख्येचं मी ऍडिशन केलं तर किती असणार आहे, 5 असणार आहे. आणि जर आता मी या 14 मध्ये प्लस 5 केलं, ठीक आहे, या 2 संख्यांची ऍडिशन मध्ये ऍड केली, तर मला कोणती संख्या मिळणार आहे, पुढची संख्या मिळणार आहे 19, बरोबर. आता 19 मध्ये नंबर कोणते कोणते आहेत, 1 आणि 9, बरोबर. म्हणजे किती ऍडिशन काय होणार त्यांची, 10. बर, आता मी 19 मध्ये 10 ऍड करून पाहते. ठीक आहे, किती ऍड करून पाहते, 10 ऍड करून पाहते. 19 मध्ये 10 मिसळल्यानंतर उत्तर काय येणार आहे पुढचं, 29. बघा बरं, समोर 29 संख्या दिली आहे का आपल्याला, हो दिलेली आहे. म्हणजे काय, तर हे लॉजिक माझं अप्लाय होतंय. दिलेल्या संख्यांची ऍडिशन त्याच संख्येमध्ये मिळवून मला पुढची संख्या मिळते. ठीक आहे, दिलेल्या संख्येतील नंबर्स त्यांची ऍडिशन करून मला पुढची संख्या मिळते. फक्त मी 3 संख्यांमध्ये अप्लाय करून पाहणार. 3 पेक्षा जास्त संख्यांमध्ये जेव्हा आपल्याला वाटलं की काहीतरी वेगळं लॉजिक दिसतंय मला, किंवा माझं काहीतरी आन्सर चुकणार आहे, त्या तेव्हा काय करा, 1 पेक्षा जास्त नंबर्स वरती ते ट्रिक अप्लाय करून पहा. नाहीतर फक्त पहिल्या 3 नंबर्समध्ये किंवा 4 नंबर्समध्ये काय करायची, ट्रिक अप्लाय करायची आहे. आणि मग नंतर डायरेक्टली जो तुमचा क्वेश्चन तुम्हाला जिथं सॉल्व्ह करायचा आहे तिथपासून सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं. ठीक आहे, आता बघा, 5 आणि 9 यांचं ऍडिशन किती होतं, 5 आणि 9 किती येतात, 14, बरोबर. आता 59 मध्ये मी 14 ऍड केले तर माझं उत्तर काय येणार आहे, 9 आणि 4 13, वरती हजाराला 1 5 आणि 1 6 आणि इकडचा 1 7, म्हणजे माझं उत्तर किती आलेलं आहे, तर 73. 73 हे माझं उत्तर आलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्या ट्रिक अप्लाय करायला कोणती शिकली, कोणती भेटली, तर दिलेल्या संख्यांचा, ठीक आहे, दिलेल्या संख्यांमधील संख्यांची ऍडिशन त्याच संख्यामध्ये मिळवल्यानंतर मला पुढची संख्या मिळते का हे मला अप्लाय करून पाहायचंय. ठीक आहे, कधी अप्लाय करायचंय, जेव्हा जेव्हा आपण क्वेश्चन शिकणार आहोत, सोडवणार आहोत, जेव्हा जेव्हा आपल्या समोर प्रश्न येणार आहेत, तेव्हा ही ट्रिक अप्लाय करायला शिकायची आहे. ठीक आहे, चला हा क्वेश्चन समजलाय. फर्स्ट क्वेश्चन मध्ये अप्लाय केलेली ट्रिक आपण समजली आहे का, सगळ्यांना समजली आहे का, कोणाला काही डाऊट असेल तर परत सांगा, कारण ट्रिक महत्वाची आहे. अशाच ट्रिक वरती जास्त करून क्वेश्चन्स विचारले जातात. यस, ओके, चला मग नेक्स्ट ट्रिक घेऊयात, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 2. ईच क्वेश्चन इज इम्पॉर्टंट, त्यामुळे एकही क्वेश्चन आपल्याला स्किप करायचं नाहीये. आणि अशा चॅप्टर मधले मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाहीयेत, कारण की ह्या हातचे मार्क्स आहेत. यामध्ये फक्त आपल्याला विचार करायला शिकायचे, 1 ते 2 मिनिटांमध्ये हे क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले पाहिजे परीक्षेत सुद्धा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 13 17 25 32 37. तर पुढे आहे क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येऊ शकते, ऑप्शन आहेत 47, सेकंड ऑप्शन आहे 42, थर्ड ऑप्शन आहे 45, चौथं ऑप्शन आहे 46. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा सगळ्यांनी. ओके ओके, करेक्ट,
बघा या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण जी पहिल्या क्वेश्चन मध्ये ट्रिक यूज केलेली आहे तेच ट्रिक यूज करून हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करायला दिलाय. ठीक आहे बघा, 1 आणि 3 4, आता 13 मध्ये 4 मिसळले की मला 17 मिळतात. 1 आणि 7 8, जर मी 17 मध्ये 8 ऍड केले तर मला 25 मिळतात का? तर हो, मला 25 मिळतात. म्हणजे आता ही ट्रिक मला पुढे अप्लाय करायला काहीच हरकत नाही, बरोबर. आता बघा, 2 आणि 5 7, जर 25 मध्ये मी 7 ऍड केले तर मला 32 मिळतात का? 25 अधिक 7 बरोबर 32, म्हणजे माझी ही ट्रिक अप्लाय होणार आहे. आता पुढे काय करायचे मला? मग 3 आणि 7 किती होतात? 7 आणि 3 10. मग 37 मध्ये 10 ऍड केल्यानंतर माझं उत्तर काय येणार आहे? 47 हे उत्तर येणार आहे, बरोबर. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 47. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या पहिल्या आन्सर आलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, 121, 169, 225, 291 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. चला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल सांगायचे पटकन. चला फास्ट, संख्या पहिल्या पहिल्या आन्सर आलं पाहिजे आपल्याला. बघा, 121, 169, 225, 289, पुढे काय असलं पाहिजे? ओके, चला पटकन आन्सर करायचे. बघा, 121 कितीचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे, बरोबर. 169 कितीचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे. 225 कितीचा वर्ग आहे बघा? तर 15चा वर्ग आहे. आणि 289 हा कितीचा वर्ग आहे? तर 17चा वर्ग आहे. तर पुढची जी काही संख्या असणार आहे ते कितीचा वर्ग असणार आहे? 11, 11 नंतर 13, 13 नंतर 15, 15 नंतर 17, 17 नंतर कोणती संख्या येईल मग? आता प्रत्येक विषम संख्या त्यांनी घेतलेली आहे, बरोबर. मग 17 नंतर येणारी विषम संख्या कोणती आहे? 19. आणि 19चा वर्ग किती आहे मला सांगा, चला पटकन. 19चा वर्ग किती आहे? ओके, 19चा वर्ग किती आहे पटकन सांगायचे. चला, स्क्वेअर ऑफ 19. ओके, वेल डन. 19चा वर्ग किती आहे? 361. म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे आता? तर 361 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर 4. 11 13, 17 19, 23 29, पुढे आहे क्वेश्चन मार्क आणि पुढे दिलाय ऑप्शन, आणखी एक संख्या 41 43. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 32 34, सेकंड ऑप्शन आहे 31 37, थर्ड ऑप्शन आहे 33 36, चौथा ऑप्शन आहे 37 39. चला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल बघा. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे, फर्स्ट संख्या आहे 11 13, दुसरी संख्या आहे 17 19, तिसरी संख्या आहे 23 29, चौथी संख्या काय असली पाहिजे? 31 37. ओके, चला बाकीच्यांचं काय मत आहे, कोणती संख्या असली पाहिजे? प्रत्येक टीचरने आन्सर केलं पाहिजे, बरं का? अकरा तेरा दिलेल्या सर्व संख्या, या दिलेल्या सर्व संख्यांमधील 11 13 17 19 23 29 41 43 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत मला सांगायचे. सम संख्या आहेत, विषम संख्या आहेत, इवन नंबर आहेत, को प्राइम नंबर आहेत, कसे आहेत नंबर्स दिलेले? तर दिलेल्या सर्व संख्या या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. बघा, 11 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 13. 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 17. 17 नंतर येणारी मूळ संख्या 19. 19 नंतर येणारी मूळ संख्या 23. आणि 23 नंतर येणारी मूळ संख्या आहे 29. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये मला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय करावं लागेल? तर 29 नंतर येणारी मूळ संख्या आणि त्या पुढची मूळ संख्या मला शोधावी लागेल, बरोबर. मग आता बघा, 29 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे मला सांगा. 29 नंतर येणारी मूळ संख्या
31 आहे बरोबर. आणि 31 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, तर 37 ही मूळ संख्या आहे. मग आपल्या या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, 31 37 ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे आपल्या लक्षात काय आलं, तर संख्यांमध्ये आपल्याला वर्गपाठ असणं गरजेचे आहेत, त्यासोबत मूळ संख्या, सर्व प्रकारच्या संख्या, दिलेल्या संख्या मूळ संख्या आहेत का, मूळ संख्यांच्या जोड्या आहेत का, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात का. मग इथपर्यंत सर्वांना डन, इथपर्यंत समजते, सगळ्यांना समजले, जाऊयात पुढं, काही डाऊट नसेल तर पुढे जाऊयात का. चला चॅट बॉक्स चा यूज करायचा आहे. ओके, वेल डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. पन्नास, 82, 122, 170 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. फर्स्ट ऑप्शन आहे 190, सेकंड ऑप्शन आहे 225, थर्ड ऑप्शन आहे 220 आणि चौथा ऑप्शन आहे 226. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे मला शोधायचे. ओके, ओके, वेल डन, करेक्ट. बघा, दिलेल्या सर्व संख्या ज्यावेळेस मी पाहिलेल्या आहेत तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दिलेले हे सर्व नंबर्स जे आहेत की नाही, त्या वर्ग संख्याच्या जवळ असलेल्या या संख्या आहेत. मग आता या वर्ग संख्यांच्या जवळ असलेल्या संख्या कशावर आहेत, तर बघा, 7चा वर्ग 49 आणि 49 मध्ये मी 1 ऍड केला की मला किती मिळतो, 50 मिळतो. त्यासोबत 81 संख्या बघा कितीचा वर्ग, जवळ असलेली संख्या 9चा वर्ग. 9च्या वर्गामध्ये मी 1 ऍड केला की मला माझी 82 ही संख्या मिळते. मग पुढची संख्या बघा, 11, 11च्या वर्गाच्या जवळ दिसते आपल्याला 122 ही संख्या. मग 11चा वर्ग अधिक 1 जर मी केलं तर मला किती मिळतोय, 122 मिळतोय. त्यासोबत ज्यावेळेस मी 170 ही संख्या पाहतीये तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 170 ही संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे, तर 13चा वर्ग 169 अधिक 1 बरोबर 170 मला मिळतोय. मग आता या कोणत्या पुढची संख्या जी असणार आहे ती कोणत्या संख्येचा वर्ग असायला पाहिजे, 7 नंतर 9, 9 नंतर 11, 11 नंतर 13. म्हणजे त्यांनी काय केले, तर क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांचे त्यांनी काय घेतले, वर्ग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये काय केलंय, +1 ऍड केलेला आहे. मग 13 नंतर येणारी विषम संख्या कोणती आहे, 25 ही विषम संख्या आहे. तर मला काय करावं लागेल, 15चा वर्ग अधिक 1 म्हणजे किती, 225 अधिक 1 बरोबर 226 हे माझं उत्तर असणार आहे आणि हे उत्तर आहे माझं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. मग माझं या प्रश्नाचं उत्तर असेल 226. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, पुढचा क्वेश्चन तुम्ही सर्वजण मिळून करणार आहात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 35, 63, क्वेश्चन मार्क 143 आणि 195. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 101, सेकंड ऑप्शन आहे 100, थर्ड ऑप्शन आहे 99 आणि चौथा ऑप्शन आहे 89. ओके,
ओके वेल डन. कोणती ट्रिक अप्लाय केली सर्वांना समजलं पाहिजे. चला ट्रिक कोणती आहे सांगा बरं. यामध्ये नंबर्स पहिल्या पहिल्या त्या नंबर्सचं इमॅजिनेशन मला झालं पाहिजे. हा चॅप्टर आपण सॉल्व कसा करायचा, तर हा चॅप्टर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, मॅन अँड वुमेन परफेक्ट या आपल्या पॉइंट वरती हा चॅप्टर आपला क्लिअर होतो. ठीक आहे, बघा जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस असेल तितक्या फास्ट तुम्हाला हा चॅप्टर सोडवता येणार आहे, आणि तितक्या फास्ट तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा वेळ देऊन हा क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे. त्यामुळं हा क्वेश्चन तुमचा प्रॅक्टिस बेस असणार आहे, त्यामुळे जास्ती जेवढी शक्य आहे तुम्हाला थोडी जास्त प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, जास्त नाही पण ऍटलीस्ट 25-30 क्वेश्चन तरी आपण या चॅप्टर वरचे सॉल्व करून पाहायचे. जास्त वेळ जात नाही, हार्डली 1 तास आपण जरी या प्रश्नांसाठी या चॅप्टर साठी दिला तरी आपला 100% परीक्षेमध्ये या प्रश्नावरती या चॅप्टर वरती येणारा मार्क आपला मिळणार आहे. ठीक आहे, बघा 35, 63, 143, 195 ह्या संख्या मला काय दिसत आहेत, तर या पण संख्या वर्ग संख्यांच्या जवळ आहेत, पण या संख्यांमध्ये मला असं दिसतंय की मला ती 36 हा वर्ग संख्या माहिती आहे. 6 चा वर्ग 36, आणि 36 मधनं मी 1 वजा केला की मला किती मिळतोय, 35 मिळतोय. बरोबर, आता 8 चा वर्ग किती आहे, 64. 64 मधून मी 1 वजा केला की मला किती मिळतोय, 63 मिळतोय. तर आता पुढची संख्या कोणती असली पाहिजे. बघा इथं कितीचा वर्ग घेतला होता त्यांनी, 6 चा वर्ग, नंतर 8 चा वर्ग घेतलाय, 8 नंतर कितीचा वर्ग असला पाहिजे हा माझा क्वेश्चन मार्क आहे. आणि पुढची संख्या बघा 143. 144 हा 12 चा वर्ग सर्वांना माहिती आहे. 12 च्या वर्गामधून 1 जर आपण कमी केला तर आपला किती मिळतोय, 143 मिळतोय. तर या 12 च्या आधी आणि 8 च्या नंतर येणारी संख्या मला शोधायची आहे, 6, 8 आणि 12. मग मला काय दिसतंय, तर या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत. मग 6 नंतर येणारी क्रम समसंख्या 8, 8 नंतर येणारी समसंख्या कोणती आहे, तर 10. मग 10 चा वर्ग आधी वजा करायला लागेल की अधिक करायला लागेल, सगळीकडे वजा केले मग मला इथं पण काय करावं लागेल, वजा करावं लागेल. जर तुम्ही अधिक केलं तरी तुम्हाला ऑप्शन दिसतोय, तुम्ही वजा केलं तरी तुम्हाला ऑप्शन दिसतोय. त्यामुळं आपली क्वेश्चन मध्ये परीक्षेमध्ये आपली गफलत होऊ शकते, आपण गोंधळून जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचे, आपण ट्रिक कोणती अप्लाय केली आहे हे माइंड मध्ये फिक्स ठेवायचे. ठीक आहे, बघा 10 चा वर्ग किती आहे, मग 100. 100 वजा 1 आपला किती होणार आहे, तर 99 होणार आहे. म्हणजे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 99. चला क्लिअर आहे सर्वांना, ऑप्शन क्रमांक 3, 99 हे आपलं आन्सर असणार आहे. आता परीक्षा मला जवळ आलेली आहे, सगळ्यांनाच मला माहित सगळ्यांनाच माहितीये. आणि आता जशी जशी परीक्षा जवळ येणार आहे तसा तसा आपला माइंड मधला थोडासा गोंधळ सुद्धा वाढणार आहे. बरोबर, आपण जास्त जितकं शक्य आहे थोडं मेंटली स्टेबल राहायचं आहे, आणि महत्वाचं म्हणजे कॉन्फिडंट राहायचंय की मला हे जमणार आहे, मी परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सने पास होणार आहे आणि माझा छान अभ्यास झालाय, हे स्वतःला पॉझिटिव्हली घ्यायचं, निगेटिव्ह मध्ये घेऊ नका. कारण कधी कधी काय होतं, आपला अभ्यास खूप झालेला असतो पण आपण असं म्हणतो की अरे माझं हे झालं नाहीये, माझं ते झालं नाहीये, ज्या गोष्टी झालेल्या नाहीयेत त्या गोष्टीवरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करायला जातो, किंवा कॉन्सन्ट्रेट म्हणण्याच्याऐवजी विचार करायला जातो. त्यामुळं काय होतं, तर जे आपल्याला ऑलरेडी येतं, ज्या कन्सेप्ट आपल्या ऑलरेडी क्लिअर आहेत त्या कन्सेप्ट वरती जरी क्वेश्चन आला तरी आपण तिथं चुकतो. त्यामुळं परीक्षेमध्ये कॉन्फिडंट राहा, पॉझिटिव्ह राहा, तुम्ही नक्की सगळेजण खूप छान मार्क्सनी पास होणार आहात याची खात्री नक्की तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. ठीक आहे, कारण अभ्यास छान करताय म्हटल्यानंतर मार्क नक्कीच छान मिळणार आहेत. मला सगळ्यांसाठी एक क्वेश्चन विचारायचा होता की असे कोणते चॅप्टर्स आहेत का की ते जे तुम्हाला वाटतात की मॅडम मला ही चॅप्टर खूप आवड जातोय, एखादा आवडता रेकॉर्डेड लेक्चर किंवा लाईव्ह लेक्चर आपलं घेतलं पाहिजे किंवा झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर ते कोणते कोणते चॅप्टर्स आहेत हे मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचे. कोणता चॅप्टरचा अभ्यास तुम्हाला झालेला नाहीये असं वाटतं, किंवा तो चॅप्टर मला अजूनही अवघड जातोय असं वाटत असेल, तर एखाद्या चॅप्टरचं नाव जे तुम्हाला अवघड जाते ते चॅप्टरचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, जेणेकरून त्यावरती आपण रेकॉर्डेड लेक्चर किंवा लाईव्ह लेक्चर घेऊयात. पदावली, ओके. काम माम शेकडेवारी, ओके. काम आणि वेळ, नाणी आणि नोटा, ओके. क्षेत्रफळ पृष्ठफळ, बर.
पदावली. ओके मॅम, पदावली या चॅप्टर वरती आपण खूप सुंदर असं रेकॉर्डेड लेक्चर केलेलं आहे, ते लेक्चर तुम्ही छान करा. त्यातले तेवढेच क्वेश्चन तुम्ही एकदम क्लिअर माइंड मध्ये फिट फिट करून ठेवा, तुम्हाला 100% त्या चॅप्टर मधला मार्क मिळून जाईल. शेकडेवारी शेकडेवारी सुद्धा आपला त्यावरती सुद्धा असलेला रेकॉर्डेड व्हिडिओ जो आपला आहे तो पाहून घ्यायचा आहे. त्यावरती तुमचा परीक्षेमध्ये येणारा क्वेश्चन नक्की 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 सॉल्व होणार आहे. ठीक आहे, परत टाका मॅम ग्रुप वरती व्हिडिओ. ओके चालेल, नक्की टाकते. ठीक आहे, आणखीन आणखी कोणता चॅप्टर आहे का जो आपल्याला अवघड जातोय, किंवा ज्यामधला माझा मार्क निघून जाईल, मला मिळायचं मिळणारच नाही असं आपल्याला वाटतंय? क्षेत्रफळ, नफा तोटा. नफा तोटावरती सुद्धा आपलं लेक्चर ऑलरेडी रेकॉर्डेड अपलोड केलेलं आहे. आपण खूप छान व्हिडिओ आपण तयार केलेला आहे नफा तोटावरती सुद्धा. नाणी आणि नोटा यावरती आपला चॅप्टर झालेला नाहीये. टाकी रेल्वे, ओके ट्राय करूयात. टाइम आणि वेळ, टाकी नळ, नळ आणि टाकी यावरचे क्वेश्चन, परत रेल्वे आणि क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ यावर चारही चॅप्टर्स वरते आपण जेवढे शक्य आहे तेवढे आपण काय करूयात, चौकोन मोजणे. मॅम ओके, उद्याच आपण चौकोन मोजायला शिकूयात. उद्या सकाळी आपण सकाळी लेक्चर घेऊयात मॅथचं, उद्या आपण चौकोन मोजायला शिकूया. ठीक आहे, चौकोन, परत नंतर नफा तोटा, आणि आणखी एक क्वेश्चन आपण वाटलं तर पदावली यावरचे क्वेश्चन आपण टॅकल करूयात उद्या. ठीक आहे, त्यावरची प्रॅक्टिस उद्या आपण करूयात. चालेल, जे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मी शेअर केलेले आहेत, जो व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, खास तुमच्यासाठी बनवलेल्या व्हिडिओचं काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. कारण तेच क्वेश्चन तुम्हाला परत रिपीट होणार आहे याची मला खात्री आहे. कारण आम्ही सुद्धा पेपर्स अनालिसिस करूनच ते व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे, चालेल, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तुम्ही सांगितल्यापैकी जेवढे चॅप्टर्स मला शक्य आहेत पुढच्या 2-4 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणं, थोडे जास्तीत जास्त व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लेक्चर्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. 56, 42, 30 क्वेश्चन मार्क आणि पुढे आहे 12. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 21, सेकंड ऑप्शन आहे 20, थर्ड ऑप्शन आहे 25 आणि चौथा ऑप्शन आहे 22. चला क्वेश्चन सॉल्व करून पाहायचे सर्वांनी. दिलेल्या संख्या या पर्टिक्युलर संख्यांचं वर्ग किंवा वर्गामध्ये एखादी संख्या मिक्स करून पुढची संख्या मिळते का, किंवा दिलेल्या सर्व संख्या ह्या एखाद्या वर्ग संख्येतून एखादी संख्या वजा करून किंवा हाफ करून किंवा दुप्पट करून संख्या मिळते का, किंवा पहिल्या क्वेश्चन मध्ये पाहिल्यासारखं आपण 5 अधिक 6 किती होतात, 11, 56 मधून 11 वजा केल्यानंतर मला 42 मिळतात का, यासारख्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपण अप्लाय करायच्या. ठीक आहे, ओके 20. ठीक आहे, पाहायचा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे आणि या क्वेश्चनचा आंसर आहे 20. ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी 20 हे आन्सर केले त्यांचं एकदम करेक्ट आन्सर आलेलं आहे. चालेल, चला बघा ऑप्शन मध्ये मला 56 दिसतोय. आता हा 56 मला दिसतोय, आता ही वर्ग संख्या आहे का 56? नाहीये, पण 56 जवळ असलेली एक वर्ग संख्या आहे. कोणती आहे बरं? 7 चा वर्ग 49 ही 56 जवळ असलेली वर्ग संख्या आहे. मग आता मला 56 मिळवायचे कधी, कुठेपासनं? 7 च्या वर्गापासनं. ठीक आहे, तर जर मी 49 मध्ये तीच संख्या ऍड केली, ज्या संख्येचा मी वर्ग घेतेय तीच संख्या जर मी ऍड केली तर मला कोणती संख्या मिळते बघा, 49 अधिक 7 बरोबर 56 होतील. बघा बरं, बरोबर होतात का 56? 49 अधिक 7 बरोबर 56 होतात. त्याच प्रकारे आता 42 ही संख्या मला पाहायची आहे. ठीक आहे, 42 च्या जवळ असलेली वर्ग संख्या कोणती आहे? 6 चा वर्ग. 6 च्या वर्गामधून जर मी अधिक 6 केलं, ज्या संख्येचा मी वर्ग घेतेय तीच संख्या मी ऍड करतेय. ठीक आहे, मग 36 अधिक जर मी 6 केलं तर मला किती मिळत आहे? 6 आणि 6 12, वरती हजार आला 1, 3 आणि 1 4, म्हणजे 42 मिळतात. मिळते की ही आपल्याला संख्या?
म्हणजे आता ही ट्रिक अप्लाय करायला काही हरकत आहे का? काहीच हरकत नाहीये. बघा, 7 वर्गाच्या जवळ असलेली संख्या, नंतर 6 वर्गाच्या जवळ असलेली संख्या, बघा बरं, हे 30 ही संख्या कशाच्या जवळ आहे? तर 5 वर्ग, 5 वर्गामध्ये 5 ऍड केले की आपल्याला 30 मिळतो. आता मग 5 आधी असलेली संख्या कोणती आहे? 7, 6, 5. नंतर कोणती संख्या असली पाहिजे? तर 4 असली पाहिजे, हो की नाही? उत्तर त्या क्रमाने संख्या घेतलेल्या आहेत. मग 4 वर्ग अधिक 4 बरोबर किती होतील? तर 16 अधिक 4, 16 अधिक 4 बरोबर किती? तर 20. म्हणजेच या प्रश्नाचं माझं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 20 हे माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे, बरोबर. ट्रिक समजली का? ट्रिक समजणं महत्वाचं आहे, कारण हा चॅप्टर, हा क्लास ऑलरेडी फक्त तुम्ही जे आतापर्यंत शिकलेला आहात त्याचे अनालिसिस करण्यासाठी हा क्लास आजचा आहे. ठीक आहे, नवीन काही शिकायचं नाहीये, फक्त ट्रिक्स अप्लाय करायच्या कशा असतात हे आपल्याला आज शिकायचे. ओके, चला आणखी एक क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उद्या सकाळी आपण मॅथ्सचा क्लास ठेवणार आहोत आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण चौकोन मोजणे, पदावली आणि आणखी एक चॅप्टर घेऊया जो की अवघड वाटतोय. ठीक आहे, नफा तोटा वाटला तर घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेवीस, सदोतीस, सत्तेचाळीस, पुढे आहे क्वेश्चन मार्क आणि पुढे संख्या आहे 73. फर्स्ट ऑप्शन आहे 67, सेकंड ऑप्शन आहे 61, थर्ड ऑप्शन आहे 71 आणि चौथं ऑप्शन आहे 59. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. 23, 37, 47, क्वेश्चन मार्क 73. चला, 1 मिनिटाचा वेळ आहे, 1 मिनिटामध्ये हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. प्राइम, करेक्ट, प्राइम नंबर वरती हा क्वेश्चन आहे, हे बरोबर आहे. आन्सर काय असलं पाहिजे सर? ओके, बघा, दिलेल्या ज्या सर्व संख्या ज्या आहेत त्या पहिल्या पहिल्या माझ्या लक्षात आलं की या सर्व संख्या काय आहेत, तर मूळ संख्या आहेत. बरोबर, या सर्व संख्यांना 30 संख्या आणि 1 या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणून दिलेल्या सर्व संख्या कशा आहेत? तर मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्यांमध्ये सुद्धा क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत का? बघा, 23 नंतर येणारी मूळ संख्या 37 आहे का? तर नाही. 23 नंतर येणारी मूळ संख्या 29 आहे आणि 29 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 31. पण आपल्या इथं कोणती संख्या दिलेली? 37 ही संख्या दिलेली आहे. बरोबर, आता बघा, 23 मला ऑलरेडी दिलाय, 23 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 29. 29 हे नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 31. या दोन्ही संख्या मला दिलेल्या नाहीयेत, मला संख्या कोणती दिलेली आहे पुढं? 37 ही संख्या दिलेली आहे. आता बघा, 37 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहेत मला सांगा? 37 नंतर येणारी मूळ संख्या 41 आणि 41 नंतर येणारी मूळ संख्या 43, या दोन्ही संख्या मला दिलेल्या आहेत का? तर दिलेल्या नाहीयेत, मला संख्या कोणती दिली आहे पुढची? 47 ही संख्या दिलेली आहे. म्हणजे या दोन संख्या काढताना, ह्या तीन संख्यावरनं मला एक गोष्ट लक्षात आली की मूळ संख्या दिलेल्या आहेत, पण मूळ संख्या कशा दिलेल्या आहेत? तर या मूळ संख्यानंतर दोन मूळ संख्या क्रमाने गाळलेल्या आहेत आणि नंतर तिसरी मूळ संख्या घेतलेली आहे. या मूळ संख्यानंतर परत दोन मूळ संख्या गाळलेल्या आहेत आणि त्यानंतरची जी मूळ संख्या आहे ती संख्या आपली घेतलेली आहे. मग आता 47 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे सांगा? दोन. 47 नंतर येणाऱ्या दोन मूळ संख्या कोणत्या आहेत? 47 नंतरच्या दोन मूळ संख्या कोणत्या? सर्व भावी शिक्षकांसाठी हा क्वेश्चन आहे, चला लवकर आन्सर करायचे. 47 नंतर येणाऱ्या दोन मूळ संख्या कोणत्या आहेत?
ओके सात्विक 51, 51 ही मूळ संख्या नाहीये, 53. ओके आणि 53 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 47 नंतर येणारी मूळ संख्या 53. एक करेक्ट आहे. पुढची मूळ संख्या कोणती? 59. ओके वेल डन. बघा 53 आणि 59 या दोन मूळ संख्या मला सोडाव्या लागतील, बरोबर? म्हणजे माझा 59 आन्सर असणार आहे का? असणार नाही. आता मला सांगा 59 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 59 नंतर येणारी मूळ संख्या. ओके वेल डन, करेक्ट मॅम. 59 नंतर येणारी मूळ संख्या कोणती? 61. ओके चला, 61 आहे का बघा बरं. एकदम सगळ्यांनी बघायचं आहे, 61 मूळ संख्या आहे का? तर हो, 61 ही आपली मूळ संख्या आहे. का बरं? कारण 61 ला 1 आणि 61 या दोनच संख्यांनी भाग जातो. तिसऱ्या कोणत्या संख्यांनी भाग जातो का? तर जात नाही. म्हणून माझा आन्सर काय असणार आहे? 47 नंतरच्या दोन मूळ संख्या मी सोडलेल्या आहेत आणि तिसरी मूळ संख्या कोणती आहे? 61 ही तिसरी मूळ संख्या आहे. म्हणून माझा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 61. मला सगळ्यांसाठी एक क्वेश्चन विचारायचं होता सगळ्यांना, की तुमची सगळ्यांची तयारी कशी चालू आहे? आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मिशन टीम कडनं, टीईटीच्या मिशन टीम कडनं तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड झालेल्या आहेत का? कोणत्या गोष्टी आणखी हव्या आहेत का मला सांगू शकता तुम्ही? की मॅडम आम्हाला या गोष्टीचे हे या गोष्टी आमच्याकडे नाहीयेत, किंवा आम्हाला ते हव्या आहेत, अशा जर कोणत्या गोष्टी असतील तर तुम्ही सांगायच्या आहेत, ठीक आहे? जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आम्ही प्रयत्न करू. ओके हिंदी नोट्स. ओके चालेल, हिंदीच्या काही नोट्स आहेत आपल्याकडं तर मी पाठवून देईल, ठीक आहे? ऑल राईट मॅम. ओके वेल डन. आणखी काही अडचण आहे का? आणखी कोणत्या सब्जेक्ट वाईज, जर माझा सब्जेक्ट आहे सायन्स आणि मॅथ, बुद्धिमत्ता, या तिन्ही सब्जेक्ट मध्ये किंवा बाकी कोणत्याही सब्जेक्ट मध्ये जर काही अडचण असेल, किंवा काही स्टडी मटेरियल किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील की मॅडम आम्हाला हे पाहिजे पण आम्हाला ते अजूनही मिळालेलं नाहीये, असं काही एखादी गोष्ट असेल तर ते तुम्ही सांगू शकता. मॅम मराठी. ओके मराठीच्या मला वाटतं की आपण खूप छान छान व्हिडिओज आणि राहुल कांबळे सरांचे खूप छान व्हिडिओज युट्यूबचे वगैरे आपण शेअर केलेले आहेत, ठीक आहे? सरांची सुद्धा प्लेलिस्ट मी सगळ्यांना शेअर करून देते, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना मराठीचा छान अभ्यास करता येईल. हिंदीच्या जेवढ्या काही नोट्स आपल्याकडे आहेत, ठीक आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी क्लास संपल्यानंतर किंवा उद्या दिवसभरामध्ये सेंड करून देते, ठीक आहे? सायन्सचं सुद्धा सगळं स्टडी मटेरियल ऑलरेडी अवेलेबल झालेलं आहे तुम्हाला. मी रेकॉर्डेड लेक्चर्स टाकलेले आहेत, प्लेलिस्ट टाकलेली आहे, त्यासोबत सायन्सच्या 30, आय थिंक मला वाटते 32 आणि फ्रीच्या 20, अशा 50 नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत सायन्सच्या. चला काय करूयात आपण, उद्याचा क्लास जो असेल तो सकाळी आपण क्लास ठेवूयात मॅथचा, ज्यामध्ये आपण जेवढे जास्त आपलं शक्य आहे चॅप्टर्स तेवढे आपण टार्गेट करायचा प्रयत्न करूयात. जर काही अडचण आली तर आमच्याशी नक्की संपर्क करायचा आहे. आणि महत्वाची एक सूचना मला सर्व शिक्षकांना द्यायची होती, भावी शिक्षकांना, की आपण 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये 5वी शिष्यवर्ती आणि नवोदय यांचा या 10 दिवसांमध्ये आपण फ्री क्रॅश कोर्स घेणार आहोत, ज्यामध्ये रामसर इंग्लिश विषय शिकवणार आहेत आणि मी जो विषय शिकवणार आहे तो असणार आहे बुद्धिमत्ता मॅथ, ठीक आहे? बुद्धिमत्ता किंवा मॅथ, जास्त करून तर त्यांना मॅथ न शिकवता बुद्धिमत्ता विषय शिकवण्याचा कल असेल, ठीक आहे? तर ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या जवळचे कोणतेतरी विद्यार्थी आहेत, 5वीला एखादा विद्यार्थी आहे किंवा 4थीला विद्यार्थी आहे पण त्याला शिकायला खूप छान आवडतं, नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, आपल्या ग्रुपची लिंक मी आज ऑलरेडी आपल्या सगळ्याच ग्रुप वरती पाठवलेली आहे, आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुप वरती पण पाठवली आहे, तर ती ग्रुपची लिंक जी आहे ती तुम्ही समोर शेअर करायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टीचा लाभ घेता येईल, ठीक आहे? चला भेटूयात आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये, तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय, टेक केअर आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चला ओके पेपर पण शेअर करून दिलेले आहेत, परत एक वेळ शेअर करते, ठीक आहे? चालेल. ओके चलो बाय सर्वांना. बाय मॅडम. ओके बाय.